यंदा गुढी पाडव्याचं करूया स्वागत जोरात, आणूया नवीन ह्युंडाई कार घरात. सोनेरी पावलांनी करूया शुभ मुहूर्ताची सुरुवात. खरेदी करा ह्युंडाई सेंट्रो आणि ह्युंडाई ग्रँड आयटेन आणि मिळवा सुनिश्चित 3 ग्रॅम गोल्ड कॉइन. सोबतच सेंट्रो वर 31,000 पर्यंतचे व ग्रँड आयटेन वर 95,000 पर्यंतचे स्पेशल बेनिफिट. त्वरा करा, आज जवळ ह्युंडाई शोरूम ला भेट द्या. अटी लागू. किनारपट्टीवरील केलेली मासेमारीमुळे मच्छीमारांची उपासमार होत आहे. त्या देखील यावर कोणतीच कारवाई होत नाही. पोलिसांनी प्रशासनाने 23 एप्रिल पर्यंत ही मासेमारी बंद करावी, त्यानंतर मी स्वतः हा विषय हाती घेणार आहे, असा इशारा माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी देवबाग मध्ये जाहीर सभेत दिला आहे. या सभेत राणेंनी सत्ताधारी शिवसेनेवर नेहमीच्या आक्रमक शैलीत जोरदार टीका केली. या सभेला मच्छीमारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लागला. चायनीज हवंय, चिकन खायचंय, चमचमीत मासे सुद्धा खायचंय, मग आता चिंता कसली. घर बसल्या त्या ऑर्डर, ती पण कुडाळ मधल्या कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये. चला तर मग ऑर्डर नोंदवा menucard.org या वेबसाईट वर. गुढीपाडव्यापासून शुभारंभ. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारासाठी खासदार नारायण राणे यांनी बुधवारी रात्री देवबाग येथील महापुरुष रंगमंचावर जाहीर सभा घेतली. यावेळी व्यासपीठावर स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, डॉक्टर मिलिंद कुलकर्णी, अशोक सावंत, मंदार केणी, सुदेश आचरेकर, अशोक तोडणकर, सुहास हडकर, डॉक्टर भरत मणचेकर, जीजी चोडणकर, डॉक्टर राऊळ यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. या सभेत LED लाईट मासेमारीवरून नारायण राणेंनी सत्ताधाऱ्यांवर टीका करतानाच इथल्या बंधाऱ्याचं काम वर्षभरात पूर्ण करण्याची ग्वाही दिली. यावेळी पालकमंत्र्यांसह विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्यावर त्यांनी टीकास्त्र सोडलं. पोलीस कुठे गेले? गस्ती लावला कुठे गेले? नेहमीचे लोक कुठे गेले? कुठे गेले ते ट्रॉलर गस्ती लोक? काय इथे इथं सरकार बंदोबस्त करू शकत? काय इथे ट्रॉलर वगैरे स्थानिक लोकांमध्ये आपसत मारामारी करतात व पर राज्याचे ट्रॉलर येतात त्या मारामारी धाडस कुठे गेलं तुमचं? आजच सांगतो 23 तारीख होऊन जाऊ हा LED माध्यम परराज्याचे ट्रॉलर LED मासेमारी हा विषय मी हाताळ केला 23 तारीख. तोपर्यंत पोलिसांनी बंदोबस्त करावा, सरकारने बंदोबस्त करावा, अन्यथा माझ्याशी गाठ मी सोडणार नाही. काय होईल? माझ्या माणसाच्या उपवास मारी डोळ्यांनी पाहणाऱ्या भीती नाही. बांधव 5 वर्षात हा प्रश्न खासदारांनी काला सोडवला, पालकमंत्र्यांनी केंद्राकडे काला नेला. येऊ शकतो त्या लोकसभेमध्ये उभं राहून खासदार का बोलू शकला नाही? LED मासेमारी बंद करा, हे परराज्यातील ट्रॉलर नियम IFCC करताय, मासेमारी करतात बंद करा. 5 वर्षात बोलला लोकसभेमध्ये, बोलला का? ऐकलं का तुम्ही? नाही बोलला. का नाही बोलला सांगा मला, कोणतरी उठून का नाही बोलला? हे सांगू कुठल्या भाषेत बोलेल सांगा. तुम्ही खासदार बोलो तेव्हा मला कपा काम नाही लागली. अच्छे दिन आले वाला आहे मला शिका. त्याला हिंदीमध्ये बोलता येतो, लोकसभेत दोन भाषेत बोलता बोलायला लागतो, एक हिंदी आणि इंग्रजी. या पालकमंत्र्याला तुमच्या हिंदी मध्ये बोलायला येतं, इंग्लिश मध्ये बोलायला येतं? तुम्ही खासदार केलं ना, विचारलं शिकला काय? नाही नाही विचार निवडून दिली. बांधवाला तो नॉन मॅट्रिक आहे, नॉन मॅट्रिक SSC 2 लाख आहे. जो माणूस 2 लाख झाला खासदार होऊ शकतो, आणि त्याच्याकडून आम्ही विकासाची अपेक्षा करायची, LED माध्यमातून लोकसभेत बोलायची अपेक्षा करायची. आता जे खासदार आहे काय दिलं होते, आता जे पालकमंत्री आहे काय जिल्ह्याचा विकास केला, मी खासगीरित्या काय काय केलं. इंजिनिअरिंग कॉलेज 1600 विद्यार्थी आहेत, इंजिनिअरिंग कॉलेज कोणी 50 एकर मध्ये हजारो मुलं इंजिनियर झाले,
20,000 ते 1,50,000 पगार घेतो, 50,000 60,000 सरासरीमध्ये पगार घेतो. महिला भवानी बांधा असं गावला 250 महिला काम आहे, नोकरी काम करतात, बचत गटाच्या वस्तू बनवल्या जातात, उत्पादन घेतली जातात, प्रक्रिया केली जाते, पॅकिंग केली जाते, मार्केटिंग केलं जातं आणि शिकवलं पण जातं. तोडासाठी आमच्या जिल्ह्यात महिला जास्त आहे पुरुषांपेक्षा आणि म्हणून हा उपक्रम चालू केला. हा उपक्रम समाजामध्ये वृद्धांची काय स्थिती आहे तुम्हाला माहिती आहे, मुलं विचारत काय असतात, कणकवलीमध्ये सांगायला वृद्धाश्रम बांधला जाऊ बघा कसा वृद्धाश्रम. 2 महिन्यातून एकदा मी आणि माझी पत्नी त्या वृद्धांवरून जाऊन जेवतो, त्यालाही वाटू दे की आपण कुटुंबात आहोत. त्या नसेल मला ब्लँकेट मला त्यांच्या मुलाने काही त्याला ब्लँकेट आणि स्वेटर आणून दिलं का माहित नाही, पण मी मात्र त्या वृद्धाला आणून देतो स्वेटर देतो. मानवर किती गोष्टी तुझ्या मानवान जगाच्या पाठीवर देत होतो मी सी वर्ड जगाच्या देशामध्ये पहिलं सी वर्ड आणायचं बनवायचं होतं त्या किंमत होती मी मंजूर केलं किंवा 1,500 कोटी 1,500 कोटी बांधून पूर्ण होण्या त्या 2,500 ते 3,000 कोटी 3,000 कोटी खर्च येणार. एवढा मोठा प्रकल्प येणार होता लोकांना सीमेंट कळलं नाही. आमका लोक एवढंच लोकांना इतकं माहिती आहे काय होणार आहे कसं होणार आहे सीमेंट म्हणजे काय हे मासे कुठले असतात. 300 प्रकारचे मासे सोबीवरचे मासे दिले जाणार होते, आपले पण मासे त्याच्यात असणार होते. काचे समुद्रात नाही वरती कोंडवणीच्या माळावर मिनरल पाणी योजना कुठून आली धामापूर धामापूरवरून मालवण शहराला पाणी आणलं कदाचित आता कमी पडत पण तेव्हा आणलं तेव्हा 18 कोटी खर्च केले तेव्हा जिल्ह्याला 80 लाख रुपये मिळायचे पाण्यासाठी गडबड योजनेसाठी जिल्ह्याला 80 लाख त्यावेळेला एकाच वेळेला 18 कोटी फक्त मालवण साली खर्च वाढलंय तुम्ही नाही अधिकचे पैसे देऊ शकतो बंद करू बरं ठीक आहे तो
बंद केला, सामान घेतलं, गेला कर्नाटकमध्ये. खारं पाणी खाताना त्याच्याऐवजी गोड पाणी कुठून येणार तो पिलारी धरणार. एवढे लाल 340 कोटी सिंधुकर एकच कॅबिनेट त्यांनी मी घेतली. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना त्या अशोक चव्हाण एकाच कॅबिनेट घेतलाय तुम्ही. सिंधुदुर्गात एक स्पेशल केस म्हणून आम्हाला एक गणपणी योजना द्या. त्या विचारलं किंमत काय ही बोलून जरा अधिकाऱ्यांकडून चर्चा केली होती. 340 340 थोडं एवढी जमणार कुठं तर नाही. मला पाहिजे हीच पाहिजे, द्यायचं असेल तर हीच द्या. कुठलाही मुख्यमंत्री हो, माझ्या राजकीय जीवनात मला शब्द बोलणारा मला नाही भेटला. मी बोलेन तेच करणार. यावेळी दत्ता सामंत, डॉक्टर मिलिंद कुलकर्णी, डॉक्टर भरत मणचेकर, देवानंद चिंदरकर यांच्यासह उपस्थितांनी आपले विचार मांडले. यावेळी देवबागमधील ग्रामस्थांनी स्वाभिमानमध्ये प्रवेश केला. कुणाल मांजरेकर, कोकण नाव, मालवण. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव .com वर.